कोबाचे पत्र अध्याय एक वचन पाच मी वाचतो लक्ष देऊन ऐका जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो हालेलुया 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो याकोबाचं पत्रामध्ये याकोब इज येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना सांगत आहे की जर कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने देवाकडे मागावे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो हा याकोब म्हणजे येशूचा शिष्य नव्हे तर याकोब म्हणजे जो येशूचा भाऊ त्याने हे लिहिलेलं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये तो येशूवरील विश्वासामुळे काही लोकांचा छळ झाला काही लोकांवर परीक्षा आला त्यांना तो धीर देत आहे सांत्वन करता है, बर है करत आहे आणि त्याचबरोबर तो त्यांना सांगत आहे की एखाद्याला परीक्षामध्ये पडल्यानंतर जर एखाद्याला कळत नसेल की त्याने काय करावं कोणत्या मार्गाने जावा किंवा अशा परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यावे आणि त्याकरिता तो हे वचन सांगत आहे की जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उना असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे माझ्या प्रिय भावानं आणि बहिणीनो आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत आहे की देव सामर्थ्याने भरलेला आहे देव प्रेमाने भरलेला आहे आणि देवाची बुद्धी ही अगम्य आहे संपूर्ण सृष्टीला देवाने शब्दाद्वारे द्या निर्माण केलेला आहे आणि जर तुम्ही बायबल वाचाल तर बायबलमध्ये लिहिलेलं आहे की देवाने बुद्धीने ज्ञानाने या संपूर्ण सृष्टीची रचना केलेली आहे हा लिहिलो हालेलुया हालेलुया म्हणजे या जगामध्ये आपण जे काही पाहतो जे काही देवाची निर्मिती आहे जे काही देवाने के निर्माण केलेलं आहे जे काही देवाने बनवलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीला देवाने बुद्धीने तयार केलेलं आहे आणि म्हणून आपण देखील जे माणसं आहोत जे आपण या पृथ्वीवर जीवन जगतो आणि आपल्यापैकी प्रत्येकाला काला देखील बुद्धीची फार आवश्यकता आहे ज्ञानाची फार आवश्यकता आहे जर एखादा मूर्ख माणसाच्या हातामध्ये एखाद्या मूर्ख माणसाच्या हातामध्ये समजा कोणी अधिकार दिला पण त्या माणसाला त्या अधिकाराचा वापर कसा करायचा आहे ते जर माहिती नसेल तर काय होईल सांगा जर एका मूर्ख व्यक्तीच्या हातामध्ये जर एखाद्या अधिकार दे दिला तर तो काय करेल त्याच्या सोबतीच्या लोकांना तो छळणार त्रास देणार त्यांच्यावर जुल्म करणार आणि तो योग्य न्याय न केल्यामुळे अनेक लोकांच्या जीवनात दुःख किंवा समस्या भांडणे असे उत्पन्न होऊ शकतात हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया। माझ्या प्रिय भावना आणि बहिणीनो या वचनामध्ये नीट समजून घ्या पहिली गोष्ट म्हणजे याकोबाला सांगायचं आहे की जेव्हा आपण विश्वासामध्ये चालत असताना जेव्हा आपल्या जीवनामध्ये परीक्षा येतात संकट येतात ज्याप्रमाणे ज्या लोकांनी ईश्वर विश्वास ठेवला जे येशूचे शिष्य होते त्यांच्यावर जेव्हा संकटं आली जेव्हा त्यांचा पाठलाग करू लागले लोक त्यांना त्रास देऊ लागले आणि तेव्हा त्यावेळेला तो त्या प्रत्येकाला असा सल्ला देत आहे की आप तुमच्यापैकी ज्या कोणाकडे बुद्धी नसेल ज्ञान नसेल त्याने देवाकडे मागावं का कारण जर तुमच्याकडे देवाचं ज्ञान असेल देवाची बुद्धी असेल देवाचं शहाण पण असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक यशस्वी जीवन जगू शकता जर तुमच्याकडे देवाचं शहाण पण आहे देवाचं ज्ञान आहे तुम्हाला कसं बोलायचं आहे किंवा कोणत्या व्यक्तीला कसं उत्तर द्यायचं आहे किंवा एखाद्या संकटामध्ये आहात एखाद्या परीक्षेमध्ये आहात त्यातून कसं बाहेर निघायचं आहे किंवा एखादी अशी गोष्ट आहे जी भौतिक जगामध्ये ज्ञान ज्ञानाची आवश्यकता आहे आणि पण ते ज्ञान तुमच्याकडे नाही आणि त्यासाठी तो म्हणत आहे की तुम्ही देवाकडे मागितली पाहिजे हालेलुया 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 आज तुम्ही जगामध्ये पाहत असाल अनेक लोक असतात जे ज्ञान मिळवण्यासाठी अनेक पुस्तके वाचतात अनेक जगामध्ये असे लोक आहेत जे ज्ञान मिळवण्यासाठी अनेक यूट्यूबवरती किंवा अनेक माध्यमावरती अनेक ठिकाणी वाचतात पाहतात अशासाठी की त्यांना असं वाटतं की ते ज्ञान घेतल्याने आम्हाला आमच्या जीवनामध्ये फायदा मिळू शकतो हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया। म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये मा ज्ञान फार महत्त्वाचं आहे एखाद्या माणसाकडे जर ज्ञान नाही म्हणजे तो बुद्धिहीन आहे तर त्याच्या जीवनामध्ये अंधार असेल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्ञान कुठून येतं बायबल सांगते की ज्ञान देवाकडने येतं कारण देवाचं भय म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ आहे माझ्या प्रिय भावना आणि बहिणींनो जेव्हा आपण येशूला ओळखत नव्हतो तेव्हा आपल्याला देवाविषयी काहीसुद्धा ज्ञान नव्हतं की देव कसा आहे देव किती प्रेमाने भरलेला आहे किंवा मेल्यानंतर काय होतं या जगाचा न्याय कसा होणार हे सगळं काही आपल्याला ठाऊक नव्हतं पण जेव्हा आपण येशूकडे येतो किंवा येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा देव आपल्या आत्म्याचे डोळे उघडतो आणि त्यावेळेला आपल्याला दिसायला लागतं की देव चांगला आहे देव प्रेमाळ आहे देव सामर्थ्याने भरलेला आहे देव बुद्धीने भरलेला आहे माझ्या प्रिय भावना आणि बहिणींनो बुद्धी ही फार महत्त्वाची आहे का कारण तुम्ही जर नीट बायबल वाचलं असेल त्याच्यामध्ये स्तोत्रसहितेमध्ये दाविदाने लिहिलेल्या स्त्रोत्रामध्ये तो प्रत्येक ठिकाणी असं म्हणतो की हे परमेश्वरा तुझं निर्बद्ध पाळण्यासाठी मला बुद्धी दे तुझ्या आज्ञेचं पालन करण्यासाठी मला बुद्धी दे तुझ्या मार्गदर्शन मला मिळावं त्यासाठी मला बुद्धी दे म्हणजेच जर तुमच्याकडे बुद्धी असेल देवाचं खरं ज्ञान असेल तर तुम्ही देवाचं ज्ञान वापरून तुम्ही या पृथ्वीवर एक आशीर्वादित जीवन जगू शकता हालेलुया 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 पण तुमच्याकडे जर ज्ञान नाही आहे देवाचं ज्ञान नाही आहे बुद्धी नाही आहे शहाणपण नाही आहे तर या जगामध्ये सैतान तुम्हाला सहजपणे फसवू शकतो सहजपणे तुम्हाला त्रास देऊ शकतो तुमचा छळ करू शकतो तुम्हाला फसवू शकतो तुमच्याशी लबाडी करू शकतो आणि तुमच्या आत्म्याचा नाश करू शकतो माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो म्हणून याकोब त्याच्या पत्रामध्ये सांगत आहे की ज्या कोणाकडे ज्ञान ज्ञान नाही आहे म्हणजे उणा आहे ज्ञानाने तर त्याने ते देवाजवळ मागावे कोणाकडे मागायला सांगितलं देवा मागा आहे देवाकडे माणसाकडे मागायला सांगितलं नाही आहे किंवा इकडे तिकडे शोधायला नाही सांगितलं आहे माझ्या प्रिय भावना आणि बहिणींनो तसं मी सांगितलं ज्ञानाची सुरुवात देवाकडनं होते म्हणून बायबलमध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे की त्या क्रिस्तामध्ये सर्व ज्ञानाचे व बुद्धीचे रहस्य व निधी हे गुप्त ठेवण्यात आलेले आहेत माझ्या प्रिय भावना आणि बहिणीनं तुम्हाला जर खरं ज्ञान हवं आहे खरी बुद्धी हवी आहेत खरं शहाणपण हवं आहे तर तुम्हाला क्रिस्ताकडे यावं लागेल तुम्हाला ईश्वर विश्वास ठेवावा लागेल तुम्ही ईश्वर विश्वास ठेवलेला आहात तरीसुद्धा जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये कोणता निर्णय घ्यावा काय करावं काही कळत नाही आहे त्यावेळेला तुम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे आणि देवाकडे मागितली पाहिजे की देवा मला तू बुद्धी आणि ज्ञान दे हालेलुया 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 कारण आपला देव हा देणारा परमेश्वर आहे म्हणून वचनात लिहिलेलं आहे त्याने देवाकडे मागावे का कारण तो दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो देव हा असा आपला प्रेमळ बाप आहे जो आपल्याला कधी दोष न लावता आपल्याला सर्व काही उदारपणे देतो एखादा आपला बाप आहे समजा पृथ्वीवरचा आणि तो आपल्यावर जरी प्रेम करत असला तो काय करतो एखादी गोष्ट आपण त्याच्याकडे मागितली तर तो आपल्याला देतो समजा ती तुम्ही वस्तू <coughs> समजा तुम्हाला त्यांनी तुमच्या वडिलांनी एखादी वस्तू तुम्हाला दिली मोबाईल दिला तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आणि तुम्ही त्या मोबाईलचा वापर करत होतात अभ्यास करण्यासाठी काही काळ तुम्ही चांगला त्याचा वापर केला अभ्यास करत राहिलात पण त्याच्यानंतर काय झालं की तुम्ही त्या मोबाईलचा चुकीचा वापर केलात त्यानंतर तुमच्या वडिलांना जेव्हा ते कळतं तेव्हा ते, ते काय करणार तुमच्या हातातून तो मोबाईल हिसकवून घेणार आणि पुन्हा ते तुम्हाला देणार नाहीत आणि मग तुम्ही पुन्हा वडिलांना विनंती करता रिक्वेस्ट करता सांगता आता मी असं करणार नाही प्लीज मला द्या तेव्हा दुसऱ्यांदा जेव्हा तुमचे वडील पुन्हा तुमच्या हातात मोबाईल देतात तेव्हा ते काय म्हणतील मी तुला आता वॉर्निंग देतो मी आता तुला दमदाटी करतात ते तुम्हाला ते तुम्हाला समजावतात पुन्हा असं करायचं नाही आणि तुम्हाला दोष लावतात तू असं केलं होतंस तू असं वागला होतास म्हणून मी आता तुला देणार नाही माझ्या प्रिय भावना आणि बहिणीनो पण वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या कोणाकडे बुद्धी नसेल त्याने देवाकडे मागावं का कारण तो कोणासही दोष लावत नाही देव आपल्याला कधी दोष लावणार नाही देव दोष आपल्याला लावत नाही आणि तो म्हणतो कारण तो उदारपणे देणग्या देतो म्हणजे देव देवा देतो त्यामध्ये काही अटी ठेवत नाही तो पूर्ण मनापासून आनंदाने आपल्याला देणग्या देतो असं नाही लिहिले देणगी देतो देणग्या म्हणजे अगणित देवाकडे आशीर्वाद आहेत अगणित देवाकडे साधनं आहेत अगणित देवाकडे माध्यमं आहेत मग ती बुद्धी असो ज्ञान असो किंवा ज भौतिक ज्ञान असो सर्व काही देव देण्यासाठी समर्थ आहे हालेलुया हालेलुया हालेलुया, माझ्या प्रिय भावना आणि बहिणींनो आज जर तुम्ही ईश्वर विश्वास ठेवता पण जर तुमच्याकडे बुद्धी नसेल तर सैतान सहजपणे तुम्हाला फसवू शकतो एक भाऊ माझ्याकडे आला होता जो प्रार्थनेला येतो त्याने सांगितलं की तो ईश्वर विश्वास ठेवतो पण त्याच्या शेजाऱ्याने कोणीतरी त्याला असं सांगितलं की आपण एका ठिकाणी जर पैसे टाकले तर आपले पैसे दुप्पट होतील आणि ते त्यांनी त्याच्या नातेवाईकांना पण सांगितलं आणि सगळ्या व्यक् माणसांनी बिना विचार करता देवाला प्रार्थना न करता त्यांनी असा निर्णय घेतला की सगळे पैसे त्या एका एजंटला देऊन टाकले आणि नंतर काही काळानंतर तो एजंट पळून गेला आणि तो भाऊ सांगतो आता त्याची अवस्था अशी आहे की त्याच्यावरती खूप कर्ज झालेलं आहे मानसिक त्रास आहे त्या कर्जातून त्याला बाहेर येता येत नाही माझ्या प्रिय भावानं आणि बहिणींनो आता सांगा त्या भावाने काय चुकी केली त्याने देवाकडे प्रार्थनाच केली नाही त्याने देवाकडे बुद्धी मागितली नाही त्याने देवाकडे जर बुद्धी मागितली असती तर देवाने त्याला शहाण पण दिलं असतं सांगितलं असतं की हा व्यक्ती चुकीचा आहे तू त्याच्यापासून दूर राहा किंवा ही गोष्ट तू करू नकोस त्याच्याने तुझं नुकसान होईल माझ्या प्रिय भावना बहिणीनं आज जगामध्ये अनेक विश्वासणारे लोकं देखील मूर्खासारखी बाहेरच्या लोकांशी वागतात ते देवाकडे दे प्रार्थना करत नाहीत देवाला विचारत नाहीत किंवा देवाला म्हणत नाहीत की प्रभू मला ही गोष्ट जमत नाही ही गोष्ट मी कशी करू शकतो तुम्हाला बुद्धी दे आणि ते देवाकडे दे मागतच नाही म्हणून देव त्यांना देत नाही जर तुम्ही मागाल तर तुम्हाला मिळेल माझ्या प्रिय भावना आणि ब आपल्याला देवावर प्रेम करण्यासाठी देखील बुद्धीची गरज आहे म्हणून येशूने म्हटलं ना की तू तुझा तु देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर म्हणजे देवावर प्रेम करण्यासाठी पण आपल्याला बुद्धीची गरज आहे जर आपल्याला देवाची प्रार्थना करायची ती पण बुद्धीची गरज आहे पण खरं ज्ञान स्वर्गातून येतं बायबल सांगतं की ज्ञान माणसाकडून कुठून मिळणार नाही तुम्हाला थेट स्वर्गाकडूनच देवाकडून मिळू शकतं हालेलुया 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 हालेलुया, हालेलुया।, हालेलुया। बायबलमध्ये अजून एक जुन्या करारामध्ये उदाहरण आहे की शलमोन हा एक राजा होता त्याच्याविषयी सांगितलेला आहे की जेव्हा शलमोन तरुण अवस्थेमध्ये होता आणि त्यावेळेला देवाने त्याला इस्रायलाचा राजा म्हणून नेमलं आणि त्यावेळेला त्याने देवाला म्हटलं की प्रभू मला या इस्रायल लोकांवर कसं राज्य करता येईल किंवा ह्यांचा न्याय कसा करता येईल मला माहिती नाही कारण एवढी बुद्धी माझ्याकडे नाही आहे आणि शलमोनाने देवाकडे प्रार्थना केली की हे के परमेश्वरा मला तू बुद्धी दे की मी इस्रायल लोकांचा न्याय करू शकेन आणि बायबल असं सांगतं की जेव्हा शलमोनाने देवाकडे मागितलं काय मागितलं बुद्धी मागितली त्याने ल आयुष्य नाही मागितलं त्याने संपत्ती नाही मागितली त्याने देवाकडे दुसरी कोणतीही गोष्ट मागितली नाही त्याने फक्त देवाकडे बुद्धी मागितली अशासाठी की जे देवाने इस्रायल लोकांवर त्याला राजा म्हणून नेमलं होतं त्या लोकांचा न्याय करण्यासाठी त्यांना सांभाळण्यासाठी देवाकडे त्याने शहाण पण मागितलं हालेलुया हालेलुया आणि बायबल असं सांगतं की देवाने जेव्हा शल्मोनाने देवाकडे बुद्धी मागितली तेव्हा देवाला खूप आनंद झाला आणि देव म्हणाला मी तुला बुद्धी तर देईनच पण तू आयुष्य मागितली नाहीस संपत्ती मागितली नाहीस आणि ज्या गोष्टी तू मागितल्या नाहीस त्या पण मी तुला देईन हालेलुया 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 माझ्या प्रिय भावनं आणि बहिणींनो तुम्ही देवाकडे असं काही मागा की ज्याद्वारे तुमचं जीवन आशीर्वादित होईल तुम्ही देवाकडे असं काही मागा की तुमच्याद्वारे दुसरे लोक आशीर्वादित होईल कारण आज अनेक लोकांकडे बुद्धी नाही आहे शहाणपण नाही आहे आणि त्यामुळे ते दुसऱ्या लोकांप्रमाणे चुकीच्या मार्गाने जात आहेत ज्याप्रमाणे म्हणाला ना आंधळा आंधळ्याला वाट दाखवू शकतो का नाही दाखवू शकत जर आंधळा आंधळाला वाट दाखवायला लागला दोघे पण खड्ड्यामध्ये पडतील तसं जर एखाद्या माणसाकडे बुद्धीच नाही आहे ज्ञान नाही आहे तर दुसऱ्याला शहाण पण कसं देणार हालेलुया 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 म्हणून माझ्या प्रिय भावना आणि बहिणींनो या प्रमाणे याकोब विश विश्वासणाऱ्या लोकांना सांगत आहे जर तुमच्या को पे तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने देवाकडे मागावे जर तुम्हाला अभ्यास करताना कसा अभ्यास करायचा आहे कसं ते शहाणपण मिळवायचं आहे नाही कळत देवाकडे प्रार्थना करा तुम्ही एखाद्या ठिकाणी कंपनीमध्ये काम करताय तुम्हाला त्या कंपनीमध्ये काम कसं करायचं आहे नाही माहिती देवाकडे प्रार्थना करा बुद्धी मागा तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला गाडी शिकायची आहे तुम्हाला गाडी चालवता येत नाही तुम्ही देवाकडे प्रार्थना करा आणि देवाला म्हणा देवा मला बुद्धी दे की ही गोष्ट मी शिकू शकेन किती लोकांनी आतापर्यंत केंद्रामध्ये साक्ष दिल्या एखादा भाऊ म्हणतो की मला पूर्वी गाडी चालवता येत नव्हतं आणि मी देवाकडे प्रार्थना केली देवाकडे विनंती केली देवाला बोललो देवा मला बुद्धी दे मला शहाण पण दे आणि ते भाऊ सांगतात काही दिवसातच ते गाडी चालवायला शिकले हालेलुया 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 या म्हणजेच देणारा देव आहे तर तुम्ही त्याच्याकडे मागितलात तर देव तुम्हाला नक्की ज्ञानाने आणि बुद्धीने तो तुम्हाला भरून काढेल हालेलुया हालेलुया आणखी याकोबाने एका ठिकाणी सांगितलं आहे की जे खरं ज्ञान आहे जे वरून ज्ञान येतं ते तुम्ही कसं ओळखाल हे जगाचं ज्ञान आहे की देवापासून ज्ञान आहे म्हणून त्याने याकोबाचे पत्र अध्याय तीन वचन सत्रामध्ये पण सांगितलं आहे की वरून येणारं ज्ञान हे मुळामध्ये शुद्ध असतं म्हणजे जे, जे देवापासून ज्ञान येतं ते शुद्ध असतं त्याचप्रमाणे ते शांतिप्रिय असतं सौम्य असतं समजूत होण्यायोग्य असतं दया व सत्पळे यांनी पूर्ण असतं अपक्षपाती आहे निर्दप असं ते आहे म्हणजे जेव्हा एखाद्या दे व्यक्तीला देव ज्ञान आणि बुद्धी देतो शहाण पण देतो तो शांतीने भरलेला असतो तो प्रेमाने भरलेला असतो आणि देव त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतो हालेलुया हालेलो माझ्या प्रिय भावना आणि बहिणीनो या कठीण काळात शेवटच्या दिवसात अनेक फसवणारे लोक बहकावणारे लोक तुमच्याकडे येतील तुम्हाला खूप खोटी खोटी गोष्टी सांगतील पण तुमच्याकडे जर बुद्धी नसेल तर तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकाल का किंवा काही लोक तुम्हाला त्रास देतील पण तुमच्याकडे बुद्धी नसेल तर तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकाल का स्वतःला प्रश्न विचारा म्हणून आजपासून तुम्ही तुमच्या जीवनात रोज देवाकडे मागा की हे परमेश्वरा मला तुझ्या ज्ञानाने आणि बुद्धीने भरून काढ अशासाठी की मी तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं कारण बायबल सांगतं देवाचं भय म्हणजे ज्ञानाचं प्रारंभ आहे जर तुम्ही देवाचं भय तुमच्या हृदयात बाळगत असाल तर देव तुम्हाला ज्ञानाने भरून काढणार आहे हालेलुया 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 म्हणून माझ्या प्रिय भावना आणि बहिणींनो बुद्धी ही फार महत्त्वाची आहे देवावर प्रेम करण्यासाठी इतरांवर प्रेम करण्यासाठी आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी म्हणून हे वचन तुम्ही तुमच्या हृदयात ठेवा आणि त्याप्रमाणे वागायला प्रवे प्रयत्न करा त्याद्वारे देव तुमचं जीवन आशीर्वादाने भरून काढेल हा ले लोया हा ले हाले लोया माझ्या प्रिय भावानो आणि बहिणींनो आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे तुम्हाला एखादा आजार असेल तर त्या आजारी भागावर हात ठेवा पूर्ण विश्वासाने हात ठेवा प्रभू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल आणि त्या भागावर जर हात ठेवणं शक्य होत नसेल तर तुम्ही तुमचा हात विश्वासाने छातीवर ठेवा देव तुम्हाला या क्षणाला स्पर्श करेलि आलीली आलेली आलेली आलीली 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 हे प्रेम आहे पित्या जितके भाऊ बहीण आज हे वचन ऐकत आहेत आणि जितक्यांना ज्ञानाची गरज आहे बुद्धीची गरज आहे आणि जे तुझ्याकडे कळकळून प्रार्थना करत आहेत की प्रभू आम्हाला तुझं शहाणपण दे तुझं ज्ञान दे तुझी बुद्धी दे अशा प्रत्येकाची बुद्धी तू प्रकाशित कर अशा प्रत्येकाला तुझ्या ज्ञानाने तू तु भरून काढ अशासाठी की त्यांच्या जीवनातील अंधार नष्ट व्हावा आणि त्यांच्या जीवनामध्ये तुझे मोठे आशीर्वाद यावेत तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने नष्ट होत आणि तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक समस्या प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावत आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत आमीन.